श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेजी जन जय शिव भजनी परायण सदा शिव लीलामृत श्रवण अर्चन शिवा सदा शिवाचे सूत मणे श्रवण दिगापीते जे रुद्राक्ष धारण करीति त्यांच्या पुण्या नाही मीति त्रिजगती तेजी धन्य जो करी सहस्र रुद्राक्ष धारण त्यासी वंदिती शक्रादि द्रोहिण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीवभो अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक धरावा पूर्ण शिव स्वरूप म्हणून त्या वरुणी करिता स्थान तरी त्रिवेणी स्थान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तका भोवते चोवीस सहा सहा करणी पुण्यविशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोतर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राशागळा पूजिता विशेष ऐश्वर्यदायक पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुखी लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळदायक रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणीजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परमपावन इतिहास ऐका ए विषयी काश्मीर देशीचा नृपपावन नामाविधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजादायात भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर लाच न घे न्यायकरी साचार अमात्य थोर तोची पै सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते ऐसे लादिजे कामिनी सुत सौभाग्य विद्वान गुणी विशेषे शुक्रते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ भार विशेष सुकृत लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारशी संपन्न काया आरोग्य सुंदर सुकुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान भूत करता जप अनुष्ठान दोघासी झाले नंदन शिवभक्त उपदतसी राजपुत्र नाम सुधर्म प्रधान सूत तारक नाम शिव पूजन करीती उत्तम सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुताप चित्ती वैराग्यशील लौकिक संग धूर्ता मंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमार लेववती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकार लेववती तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी राखून करीती रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करती शिवलीलामृत बोलती शिव नामावळी सत्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती रावप्रदान या सका नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेववती ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करीता बहुत परीतेन सांडिते आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला गुरु पराशर सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टीकर्ता जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षसत्र जेणे केले जेवे मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळिले सत्र करोनिया जन्मे जेय सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येच राहाविले पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणादिक विरंची सदटावणी क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ते सांगावी समृळकता तरी विस्तार होई ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलितो पंडिता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगींद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरा आणिती षोडशोपचारे पूजिती भाव चित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनमी कर जोडून म्हणे हे कुमार रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अणुमात्र भाषण करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे विलास अणुमात्र गजवाजी आणि समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे अम्मासी गुडपिडले चित्ती मग ते दोघे कुमार आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीशी जैसे मित्र आणि शशी तैसेच तेजस्वी उपमात्यासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्तीसूत म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त ऐक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नामतीयेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी
पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे क्षत्र रत्न खजितयाने अपार भाग्या पार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खजित चरणी जिचा सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्नपर्यंकराजस चंद्र रश्मी सम प्रकाश सह्याजीची अभिनवपये दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिषी खिल्लारे बहुत वाजी गजसेना देखा दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डलवती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य इति घरा वेश्या असुनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रास ही वश्यनो हे परमशिव भक्त विक्त्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोषवत शिवरात्र करी नेमेसी अन्नक्षत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळी शिवपूजित ब्राह्मणस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवाशी याचकमनी जे जे इच्छित ते महानंदापूर्वित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यातरे ऐक भद्र सेना सावधान कुक्कुट मरकट पाळले प्रीती करुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकवले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथ शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवा पुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करुण त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवं तिच्या संगती करुण त्यासी घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला सौदागराचा वेष धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखून ते अबला तन्मय झाली ते ध्वा पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्माने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरे होऊन आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकण मी ही 32 लक्षणी पद्मीन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सवेची ताणे दिव्यलिंग काढले सूर्यप्रभे होऊन आगळे ते जवर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणोनी वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणी कोटी कंकणे टाकावे ओवाळुणी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले का गेले दग्ध होऊन तरी मी अग्नि प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याचे आज्ञे करुण नृत्य शाळेस लागला अग्न जन धावो लागले चहुकडून एकची हाक झाली तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नि लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव वाताने अग्नचेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुक्कुट मरकड दिदले सोडून गेले पळोन वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बळवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाची आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाश म्हणते जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडापाशी अति लाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणोनी ऐसे देखता महानंदा बोलावी सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश संवेद सर्व ही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करुण भस्म अंगी चर्जिले रुद्राक्ष अंगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निगे उद्याचळी तैसा प्रगटला कपालमौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ता ते माथा जटांचा भार तृतीय नेत्र वैश्वानर श्री झुळझुळ वाहे निर अवयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे श्री नीळकंठ खडांगधारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडांचे हार सर्वांगी वेशिले फणीवर दशभुजा मिरवती वरचे वरी कंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरुणी अकस्मात
महानंदे सझेलुणी धरित हृदय कमली परमात्मा मणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे मागवरदान ती मणे हे नगर उद्धरुण वैमानी वैसवी दयाळा माता बंधु संवेत महानंदा विमानी वैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा संवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आदि व्याधी क्षुधा तृषा विरधे त्रिशुद्धि भेदबुद्धि कैसी तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जे अर्थीचे गोड उदक अमृताहून कोटी गुणे जेथे सुर तरुंची वने अपारे सुरभीची भौत खिल्लारे चिंतामणीची धवलागारे भक्ता कारणे निर्मिली जे जे ओसणता बोलती शिवदास ते ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास मणे हे कुमार दोघे निशेष मुख कुक्कुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन त्याच पूर्व पुण्यकृण सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लावती बहुतास उद्धरतील तुम्हाते अमात्या सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतकन मेजी धन्य सुपुत्र जन्मले उदरी भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करती आयुष्य प्रमाण किती सांगा यदर्थी गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहून आवडे बहू तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेने देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विष विशेष ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोला न करावा अनुमान तरी तव पत्रास 12 वर्षे पूर्ण झाली असती जाण पा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या सम्याशी राव एकता धरणीसी मूर्छा येऊनही पडिला अमात्या सहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहळुनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करोनी या हाहाकार वक्षस्थळ प्रिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्टी सांगे नृपश्रेष्ठा न सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशी मित्र नव्हते ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्मानंद साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणोनिया ते ध्वनी माया सत्य तेथोनी जाहले महत्तत्व मग त्रिवेद अहंकार होय शिव इच्छे करोनिया सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टिकर्ता द्रुहिण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्ग स्थित्यंत करविता विधीस म्हणे सृष्टी रचिपूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग तिव्य शिवे तया लागुन चारी वेद उपदेशले चहु वेदांचे सारपूर्ण तो हा रुद्राध्याय परमपावन त्याहुनी विशेष गुह्यज्ञान भुव भुवनत्रयी असेना भूत करी हा जतन त्याहून आणि थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप संपूर्ण सर्व रक्षण सर्वासी जे रुद्राध्याय कधी पडती त्यांच्या आदर्शने जीवोद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र मग सांप्रदाय ऋषीपासून भूतळी आला अध्याय जाण थोर जप तपज्ञान त्याहुनी अननसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शनी तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे इच्छिती जाणपा जप तप विधान आचरण याहून थोर नाही जाण रुद्र महिमा गाद पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश सोडून यमकिंकर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसन अभिक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्गवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदये संचरली त्यासी मत्सर वाढवला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी राहती सदा यम सांगे दूताप्रती शिवदेशी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हरगौण ऐसे म्हणती जे त्या लागून आणोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यासी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठानी आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार धरी मृत्यू होय दूरी साचा अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लवाणून रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिषी चिंतन पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण छोळी पाळा करी सप्तदिन राये धरिले दृढचरण सद्गद होनी बोलत सकळ ऋषी रत्न पणमंडित पदक त्यात स्वामी तू मध्यनायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासुनी
तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण, तुझं सवे जे आहेत ब्राह्मण आणि इक सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी, मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण, न्यास ध्यान विधियुक्त पडून गुरु पासून जे का आले, परदाराणी परधन ज्या सवमनाहून नीचपूर्ण, विरक्त सुशील गेली हा प्राण, दुष्ट प्रतिग्रहण घेती जे शापानुग्रह समर्थ, समर्थ चालोन देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणोनी उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन सहस्रघट मांडून अभिमंत्रोणी सापिले, स्वरधुनीचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोष करीती ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले, शास्त्रसंख्या झाले दिवस, सातव्या दिवशी मध्यान्ही आला चढावश, मृत्यूसमय येता धरणीस, बाळ मूर्छित पडेला, एक मुहूर्त पर्यंत चलन वाहिले राहन राहिले समस्त, परम घाबरला नूपनाथ, गुरु देत नाभिकाराते, रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन, त्यासी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत, एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्वजटा जप कपाळी शेंदुर, विकराळ दाडा भयंकर, नेत्र खदिरांगा सारखे, तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावनी आले तत्वता, पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे, ते तेजे जैसे गभस्ती, दिगंत तम संहारिती, भस्म अंगी व्याघ्रांबार दिसती, दशहस्ती आयुध्ये, ते महाराज येऊन मज सोडविले तोडुनी बंधन, त्या काळपुरुषाची धरुण करीत ताडन नेले तिही, ऐसे पुत्र मैकीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार, ब्राह्मणास घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले, अंगी रोमांच दाटले, मागुता विप्रचरणी गडबडालोळे, शिवनाम गर्जते वेळे, देव सुमने वर्षती, अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जे अवघ्या थोर, मुखद्वयाची महासुस्वर, मृदंग वाद्ये गर्जती, कांस्य टाळांचे गजर, शिवलीला गाती अपार, शृंगे भृंगे काहळ थोर, सनिया अपार वाजती, चंद्रानना धडकती भेरी, नादान समाय नमोधरी, असो भद्रेसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे, षड्रस अन्य शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत, अमौलिक वस्तू अद्भुत, आणोनी अर्पोय ब्राह्मणासी, दक्षिणे लागे भांडारे, मुक्त केली राजेंद्रे, म्हणे आवडे तितके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका, सर्व याचक केले तृप्त, पुरे पुरे ह्याची मात, धनभार झाला बहुत, म्हणोनी सांडिती ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझी असुता, ऐसा अत्यानंद होत असता आश्चर्य एक वर्तले, वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्री स्वर्धुनी, की श्वेतोत्पले मृडानी, रमणलिंगी अर्चिजे, की निर्देवास सापडे चिंतामणी, की क्षुतितापडी क्षीराब्दी ए धावनी, तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी, मार नारदमुनी पातला, वाल्मीक संत्यवती नंदन, अवतानपादी कयाधू हृदयरत्न, हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वंद्य जे का सर्वाते, जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ, चतुर्दश विद्या करतळामळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की, हे कमाल भवांड मोडणी, पुनःसृष्टी करणार मागोतीनी, अन्याय विलोकता नयनी, दंडे ताडील शक्राधिका, तो नारद देखोनी तेज क्षणी, कुंडातून मूर्तिमंत्य निघे अग्नी, दक्षिणाग्नी गार्यभर्त्य हवनी, उभे ठाकले देखता, पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधाना सहित भद्रसेन, धावोनी धरी तयाचे चरण, ब्रह्मानंद उचंबळला, दिव्य गंध दिव्य सुमनी, षोडशोपचारे पूजिला नारद मुनी, राव उभा ठाके कर जोडनी, म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू, त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले सांग पूर्व, नारद म्हणे मार्गी येता शिव, दूत चौघे देखिले, दशभुज पंचवदन, तीही मृत्यू नेला बांधून, तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्रानुष्ठान धन्य केले, तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यू सुसू लागला, शिव सुता ऐका ते, तू कोणाच्या आज्ञेकरुण, आणि तोतासी भद्रसेन नंदन, त्यास दहा सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निकोपपे, तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझं ठाऊक असता, शिव मर्यादा अवलंबनी तत्वता, कैसा आणि तोतासी, मग चित्रगुप्ता बोला, पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी मृत्यूचिन्ह, गंडांतर थोर होते, ते महापुण्ये निसुनी सहज, दहा सहस्र वर्षे करावे राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु, मग उभा ठाकून कृतांत, कर जोडीने सवन करीत, हे अपर्णा घव हिमनग जागवात, अपराध न कळता घडला हा, ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राव पायावर घाली लोळणी, आणि कसस्र रुद्र करुणी, महोत्सव केला बहु, शतरुद्र करिता निशेष, शतायुषु शतायु होय तो पुरुष, हा अध्या पडता निर्दोष, तो शिवरूप याच देही, तो येथेची झाला मुक्त, त्याचे तीर्थे तर्ती भोवत, असो यावरी ब्रह्मसूत,
अंतर्धान पावला आनंदमय शक्ति नंदन राये शतपद्मधन देवन दोष विला गुरु संपूर्ण ऋषि सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पड़ती त्यास होय आयुष्य संतती त्यासी कारण बाधे अंती वंदो नी नेती शिवपदा दशशत कपिला दान ऐकता पड़ता घड़े पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वदा भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतर दूर होय यावरी कलियुगे निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्य वर्धक लोकास अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य दिवन युवराज्य तारका लागून नेता झाला ते काळी मग प्रधाना समयत राव जाणा दाता झाला तपवना शिव अनुष्ठान रुद्रधाना करिता महारुद्र संतोषला विमानी बैसवुनी त्वरित राव प्रधान नेले मिरवत विधि शक्र वैकुंठवास भूत स्वच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदासी पाहुन राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यास न बाधी घरापडा विघ्न पिशाच्य बाधा रोगदारुण न बाधीच सर्वदाही येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवनी वांझ झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणीजे त्यास आपल्या गृहानं आणावे आणि आपण त्यांच्या सदनानं जावे ते त्याजावे जीवे भावे जे वि सुशील हिंसगृह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न घडे त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याच्या घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदयात भज मिलिंद श्रीधर स्वामी ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंगन विटे कालत्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुदानवंद ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड एकादशोध्याय गौडः श्री सांब सदाशिवार्पणमस्तु शुभम भवतु।